कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील दुष्टचक्र संपता संपत नसून गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणानंतर शेतकरी कुटुंबाला आता चर्मरोगाने ग्रासले आहे. शेतातल्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. मात्र बोंडअळीने बाधित असलेल्या या कापसाच्या संपर्कामुळे शेतकरी कुटुंबांना त्वचारोग होत आहे. या त्रासामुळे शेतकरी कुटुंबीय त्रस्त झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. यवतमाळच्या अर्जुना गावातील हे आहे गणेश जयस्वाल. सध्या शरीरावरील लाल फुटकळ्या आणि त्याला सुटलेली खाज यामुळे गणेश हैराण झाले आहेत. गणेश जयस्वाल यांच्या मुला मुलींसह कुटुंबियांनाही असाच त्वचारोग झाल्याने हे शेतकरी कुटुंब धास्तावले आहे. खासगी डॉक्टरांकडे ते उपचार घेत आहेत. घरी कापूस साठवून ठेवला असल्याने हा त्वचारोग झाल्याने त्यांना डॉक्टरांनी सांगितले. गणेश जयस्वाल आपल्या 35 एकर शेतात कापसाचे उत्पन्न घेतात. यावर्षी त्यांनी लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीने हल्ला चढविला. त्यामुळे वरून हिरवे कंच दिसणारे कापसाचे बोंड आतून अळीने डंख मारल्याने सडले. मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट आल्यानंतर जो काही कापूस हाती आला तो विकून किमान लागवडीचा खर्च तरी निघावा अशी अपेक्षा त्यांना आहे. मात्र कापसाचे भाव पडले असल्याने गणेशांनी घरात कापूस साठवून ठेवला. अर्जुना गावातील संदीप चव्हाण या शेतकऱ्यांनी मक्त्याच्या शेतीत बोंडअळीच्या आक्रमणातून उगविलेला कापूस गोदामात साठवला. त्यांच्याही शरीरावर लाल फुटकळ्या आल्या. त्याला खाज असून त्यातून रक्त देखील बाहेर येत असल्याने ते हैराण झाले आहेत. कापसाची शेती म्हणजे शेती करत असतो आम्ही मक्त्याने आणि कापूस आता समजा विकलंच नाही आम्ही, तर त्याच्यामुळे पूर्ण गावामध्ये कापूस असल्यामुळे आमच्या घराच्या बाजूला पण कापूस आहे जमा असताना तर ते खाजाची बिमारी म्हणजे चालू झाली. त्याच्यानं पूर्ण अंगाला लाल फोडे खाजू रक्त वगैरे निघतात. त्याच्यानं त्रास खूप होत आहे आम्हाला. गावातल्या बऱ्याच लोकांना झालेला आहे हे खाजाचा त्रास म्हणजे. पण काही नाही, कॅम्प वगैरे कोणाचं काही डॉक्टर हां डॉक्टर लोकांना काही समर्थक नाही आहे गावामध्ये. ते स्वतःहूनच आम्ही म्हणजे आमचं इलाज करणं चालू आहे. आमचं खाजू पूर्ण रक्त निघते, लाल लाल फोडे येत आहे. कापूसचा भावच नाही तर काय कापूस विकणार आहे. जेवढं शेतीला लागलं तेवढं पैसा नाही निघत, विकून काय करा. 25 ते 30 एकर माझी पराठी आहे. त्याच्यात खूप बोंडअळी आली आहे. आता सध्या आम्ही कापूस घरीच आणला आहे. त्याच्या कापसामुळे आम्हाला खूप खाज सुटली. आता विकायला जात रेट नाही आहे. थोडं लालसर फोड येत आहे. पूर्ण अंगाला खाज आहे आणि टोचल्यासारखं वाटते. टोचल्यासारखं वाटल्यानंतर त्याला पूर्ण खाजावाच लागतं. आता मजबूरी भाव नाही आमचा, कापसाला भाव नाही आहे. त्यामुळे आम्ही कापसाचा विकास म्हणजे थांबून ठेवलं आहे. सर्वाधिक कापूस उगविणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात गावोगावी शेतकऱ्यांची अशीच भयावह अवस्था झाली आहे. गुलाबी बोंडअळी बाधित कापसातील जंतू मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने गावखेड्यातील सर्वत्र चर्मरोग, अलर्जी व प्रचंड खाजेचा आजार जडला आहे. सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे दुबार तिबार पेरणी आणि त्यानंतर बोंडअळी रक्षक बीटी बियाणांवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण करिता त्यावर करावी लागलेली जहाल कीटकनाशकाची फवारणी त्यामुळे झालेली विषबाधा या संकटानंतर निघालेला बोंडअळी बाधित कापूस भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घरी साठविला तर कुटुंबियांना खाज व त्वचारोगाची लागण. पहिल्यांदाच कापूस साठविल्यावर त्यातील जंतूमुळे हा आजार एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरला असे शेतकरी धास्तावले आहे. आरोग्य विभागाकडून उपचाराचे कुठलेही प्रयत्न होताना दिसून येत नसून उपचाराचा खर्च करायला शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागत आहे. अशा वेळी सरकारी यंत्रणेने जागे व्हायला हवे. सोबतच सरकारने कापूस 7,000 रुपये प्रति क्विंटलने ताबडतोब खरेदी करून घ्यायला हवा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. तर साठवून ठेवलेल्या कापसावर तयार होणारा जंतू या त्वचारोगाला फैलाव करीत असून शेतकऱ्यांनी कापसाच्या संपर्कात न राहणे हा उपाय चर्मरोग व अलर्जी तज्ज्ञांनी सांगितला आहे. कीटकनाशक औषधीची इतकी तीव्रता आहे की आता त्याच्यापासून कास्तकाराच्या पूर्ण घराच्या घराला त्वचारोग होणं सुरू झालेले आहे. आणि शासन मात्र याच्यावर उदासीनता ठेवून कुठल्याही प्रकारचे कॅम्प किंवा गावागावामध्ये त्याच्यावर इलाज करण्यासाठी शासन आणखीनही तयार झालेलं नाही आहे. एकीकडे कास्तकारांनी कापूस हा घरात याच्यासाठी ठेवलेला आहे की त्या कापसाला आणखीनही शासनाचे डोळे उघडलेले नाही. शासन आणखीनही त्या कापसाला भाव द्यायला तयार नाही आणि कास्तकार बिचारा मोठ्या आशेने तो कापूस ठेवलेला आहे. त्याला असं वाटत आहे की आज ना उद्या शासन 6,000 रुपये 7,000 रुपये भाव देईल आणि त्यावेळेस मी हा जाऊन कापूस विकेल. माझी शासनाला नम्र विनंती आहे की आता तरी झोपेतून उठा की जो कास्तकार ज्या कास्तकाराचे तुमच्या अडाणी धोरणामुळे कीटकनाशक फवारणीमुळे त्यांचे जीव गेले, आता पुन्हा त्यांच्या जीवावर जर ही कापूस उठत असेल तर शासनाने
कृपया 6 ते 7 हजार रुपये दराने तो कापूस खरेदी करायला पाहिजे आणि जो उरलेला कास्तकार आहे त्याला जीवदान द्यायला पाहिजे. कपाशीवर जे जंतू असतात त्यामुळे उद्भवणाऱ्या त्वचा रोगाचं प्रमाण यावर्षी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. जो आपण कापूस किंवा कपाशी आपल्या आपल्या घरी जमा करतो त्या कपाशीवर त्याला पेडिकुलस व्हेंट्रिकुलस हा जंतू त्यामध्ये जमा होतो आणि जेव्हा आपला संपर्क या जमा केलेल्या कपाशीसोबत येतो त्यावेळेला हा पेडिकुलिस नावाचा हा त्वचा रोग आपल्याला होतो आणि त्यामुळे आपल्या अंगावर लालसर पुरळ येणे, अंगावर खाज येणे आणि त्वचा लाल होणे यासारखे लक्षणं आढळून येतात. हा जमा करणारा कपास आपल्या नेहमीच्या वापरण्याच्या जागेपासून दूर ठेवणे, आपल्या झोपण्याच्या जागेपासून दूर ठेवणे ठीक, जेणेकरून आपण त्या संपर्कात जास्त वेळ आपण येणार नाही याची काळजी घेणे हाच एकमेव त्यावर उपाय आहे. याच्यावरती आज आपल्या सरकारी दवाखान्यात असो किंवा प्रायव्हेट दवाखान्यात असो सगळीकडे चांगल्या प्रकारचा उपचार उपलब्ध आहे. रोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, कपडे स्वच्छ धुणे ही सारी यासारखी काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. हे कापसाचे बियाणे आरोग्याला घातक आहे तर यावर तोडगा काढणे काळाची गरज नाही का, असा सवाल शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारला केला आहे. तर या आजारामुळे शेतकरी पडेल त्या भावात कापूस विकायला मजबूर झाले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा दावा करणारे जनप्रतिनिधी आता शेतकऱ्यांना कसा आधार देतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.